राहुल गांधींविरोधात भाजप करत असलेल्या आंदोलनावर वर्षा गायकवाड संतापल्याचं पाहायला मिळालंय. काँग्रेस आरक्षणाच्या बाजूने आहे, भाजप कशासाठी आंदोलन करतंय हेच कळत नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. जर सगळे समान झाले तर आरक्षण बदलण्याचा विचार करू, पण सध्या तरी असा काही विचार नाही अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. भाजप कशाबद्दल आंदोलन करत आहे ते आम्हाला माहित नाही, कारण राहुल गांधीजींनी सातत्याने जी भूमिका मांडली ती एससी एसटी आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये, पिछड्या वर्गाच्या संदर्भामध्ये मांडली. राहुल गांधीजींनी भूमिका मांडताना असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे. संसदेमध्ये त्यांचं भाषण तुम्ही बघून घ्या, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला हे वित्त बजेट मांडलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मंडळीमध्ये किती एससी होती, किती एसटी होती, किती ओबीसी मंडळी या ठिकाणी त्या बजेटमध्ये होती याची भूमिका मांडली.